दलाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल, असा इशारा मनोज रंगे पाटील यांनी दिलाय. त्यामुळे 24 डिसेंबर नंतर आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. असे असताना सोशल मीडियावर 24 डिसेंबर नंतर मुंबईत जयरंगे पाटील ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियातून ट्रॅक्टर मोर्चाच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे. ज्यात सोलापूर, इंदापूर, पुणे, पनवेल, कल्याण, ठाणे मार्गे मुंबईतील मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला. त्यातच सोशल मीडियावर मुंबई आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे पोस्टर व्हायरल होत आहे, ज्यात 24 तारखेनंतर आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार असल्याचा दावा केला जात आहे. या आंदोलनामुळे गावागावातून ट्रॅक्टर भरून लोक मुंबईला जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाज 24 तारखेनंतर मुंबईत जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. 25 डिसेंबर रोजी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून शेकडो ट्रॅक्टरचा मोर्चा घेऊन मुंबईत धडकण्याची तयारी आंदोलकांनी सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर. राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली, घोषणा केली, त्याचबरोबर सदस्यांची पण केलेली आहे. काय तुमची नाही, राज्य मागासवर्ग आयोगानं जे आता नोंदी मिळाले मराठा समाजाच्या, या नोंदीवर सुद्धा ताबडतोब आदेश देणं आणि त्याच्या या जे नोंदी मिळाली त्याला कोणतीही बाधा राहू नये यावरही काम करावं. आणि सरकारलाही आज आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ज्या नोंदी सापडल्या 35 ते 39 लाखाच्या आसपास, त्या प्रत्येक माणसाला माहीत होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आजचा महत्त्वाचा संदेश आपल्या माध्यमातून की कोणाची नोंद निघाली हे त्याला माहीत पाहिजे आणि त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था सरकारकडून तातडीनं झाली पाहिजे. की नोंदी एखाद्याच्या नावाची मिळाली पण त्याला माहीतच नाही, त्याने काय करायचं? तर आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ज्या गावात नोंद मिळाली, ज्या जिल्ह्यात मिळाली, त्या माणसांपर्यंत सरकारच्याच मार्फत मेसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे की तुमची नोंद सापडली आणि आपण ती प्रमाणपत्र त्याला दिलं पाहिजे आणि तो डाटा सुद्धा शिव पाहिजे सरकारकडे. या दोन्ही गोष्टी पाहिजे. कारण त्याचबरोबर राज्य मागासवर्गाचे पडताळणीचे आदेश लगेच पाहिजेत. आता जर अध्यक्ष नियुक्त केलेत तर तातडीनं ते आदेश देऊन, कारण त्या पत्राला कुठलीही बाधा असता कामा नाही. समितीकडून काय अपेक्षा आहे? कारण समितीच्या पूर्वीच्या अध्यक्षाचा राजीनामा, सदस्यांचा राजीनामा यावर बराच गदारोळ उडालेला होता की ती समिती असं म्हणत होती की मराठा संदर्भात एक वेगळा दबाव सरकारचा होता, असं ते म्हणून केलं होतं. आता नवीन समिती मधले सदस्य आलेत, अध्यक्ष आलेत, त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा? नाही, आपलं राज्यातलं माहिती नाही आहे त्याबद्दल का त्यांनी राजीनामे दिलेत, कशामुळे दिलेत, काय दिले. पण आमचा रूल इकडं आहे की आपण ज्या नोंदी मिळाल्या त्याला बाधा येता कामाने त्याच्यावर लक्ष मागासवर्ग आयोगाने द्यावं. ते काय झालं त्याबद्दल सर मला नाही, त्यामुळे मी अधिकृत त्याच्यावर नाही बोललो. बरं, त्या नियुक्तीवरून जे अध्यक्ष म्हणून शुक्रे त्यांची नियुक्ती केलेली आहे, त्यांच्या नियुक्तीवरून काही जण आक्षेप घेत आहेत की हा मागास आयोग नाही तर मराठा आयोग आहे असं दिसतं आहे. कारण जे उपोषण तुम्ही सोडत होते लास्ट टाइम, त्या शुक्रे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती, त्याचबरोबर काही सदस्य जे होते जे नियुक्त केले ते सुद्धा यापूर्वी तुमच्याशी संबंधित होते आणि हे सगळं मराठा आयोग आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. ते बरळवाडी त्याचं काय मनावर घ्यायचं काम नाही, त्याचं काय ते बोंबल दसरत होती काय असं ती दोन मागं मग काय ते आयोगावर ओबीसी होते, मराठा होते, सगळ्याच होते ना. आम्ही कधी म्हणलेत का महाराष्ट्रातले लोक की ते ओबीसीचाच आयोग आहे किंवा ओबीसीचा अध्यक्ष असला म्हणजेच ओबीसीचा आयोग असं असतं का कुठं? असं काय नाही, त्यात काय जात पता नाही. राज्य मागासवर्ग हा गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी बसवलेला आहे, कायद्यानं संविधानानं बसवलेला आहे. ती न्यायाची प्रक्रिया भूमिका पार पाडत असते, त्याला जात नसते. मग तो